नमस्कार, मी अनुपमा खानविलकर। गुजरात निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, गुजरातमध्ये नेमकी काय हवा आहे याचाच आढावा पुढच्या अर्ध्या तासात घेणार आहोत आपण आमच्या या खास कार्यक्रमात गुजरातचा रणसंग्राम। शनिवारी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठीचा प्रचार हा आज संध्याकाळी संपणार आहे। येत्या 9 तारखेला कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या 19 जिल्ह्यातल्या 89 जागांसाठी मतदान होणार आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि काँग्रेस दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांनी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे आणि विशेष म्हणजे आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दोघे आज एकही सभा घेणार नाहीत। राहुल गांधींच्या प्रचारसभांचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं, पण आजचा कार्यक्रम उद्यावर ढकलण्यात आला आणि त्यामुळे राहुल आणि मोदींनी आता दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचाराकडे आपला मोर्चा वळवला आहे। भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक स्टार प्रचारक गुजरातमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। तरीही आज सगळ्याच उमेदवारांचा भर हा थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यावर असल्याचं दिसत आहे। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पोरबंदरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अर्जुन मोढवाडिया आणि भाजपचे सुरेश बोकारिया यांच्यात लढाई रंगतीये। मोढवाडियाच्या प्रचार रॅलीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे। मी आता पोरबंदरमध्ये आहे। पोरबंदरमध्ये काँग्रेसनं जोरदार बाईक रॅली काढलेली आहे। या पोरबंदरमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया आणि कॅबिनेट मंत्री बाबूबाई बोकिरिया यांची जोरदार लढत आहे। आज अखेरचा दिवस असल्यामुळे कोणत्याही सभेचं आयोजन करण्यात आलेलं नाही। काँग्रेसच्या अर्जुनभाई मोढवाडी यांचं पूर्णपणे रॅलीवर मदार आहे। आज ते दिवसभर रॅलींचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता बघू शकतो आपण की काँग्रेसच्या तरुणांनी बाईक रॅली काढलेली आहे। काँग्रेसचे झेंडे गळ्यात फटके घालून एक निवडणुकीचा माहोल तयार करण्याचा प्रयत्न इथं करण्यात येतोय। आता आजचा दिवस फक्त शिल्लक आहे। 5 वाजेला दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमधल्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत, त्यामुळे आज दिवसभर काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष हे रॅल्यांवरती आणि भेटीगाठींवरतीच भर देणार असल्याचं दिसतंय। आता हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये 2002 पासून 2012 पर्यंत अर्जुनभाई मोढवाडी हे आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यांनी बोकिरिया यांचा पराभव केला होता। मात्र 12 साली बोकिरिया यांनी अर्जुनभाई मोढवाडी यांचा पराभव केला, त्यामुळे या निवडणुकीत मोढवाडिया जिंकतात की बोकिरिया यावर सगळी सूत्र अवलंबून आहेत। कारण मोढवाडिया हे जर जिंकून आले आणि काँग्रेसची जर सत्ता आली तर मुख्यमंत्री पदावर त्याची वर्णी लागू शकते, त्याचं नावही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे, त्याच्यामुळे त्यांचा विजय महत्त्वाचा आहे। मात्र 18 डिसेंबरला जो निकाल येईल त्याच्यात नेमकं जनतेने कुणाला कौल दिलेला असेल हे त्याच वेळेत ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, पोरबंदर। साऱ्या देशाचं गुजरात विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे, मात्र गुजरातचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री विजय रुपानींच्या मतदारसंघाकडे। कारण रुपानींच्या विरोधामध्ये गुजरातचा सर्वात श्रीमंत उमेदवार काँग्रेसनं रिंगणामध्ये उतरवलेला आहे आणि विशेष म्हणजे विद्यमान आमदार असलेल्या इंद्रनील राजगुरू यांनी आपला मतदारसंघ सोडून रुपानींना विजयाचं आव्हान दिलंय। साऱ्या गुजरातच्या जनतेचं लक्ष लागलंय ते राजकोट पश्चिम मतदारसंघाकडे, कारण या मतदारसंघातून मुख्यमंत्री विजय रुपानी हे पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत। मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर रुपानींची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली। 2014 मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत रुपानी 27,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून आले। मात्र यावेळी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही, कारण राजकोट पूर्वचे आमदार आणि गुजरातमधील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या इंद्रनील राजगुरू यांना काँग्रेसनं इथून मैदानात उतरवलंय। रुपानी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजगुरूंनी त्यांचा पराभव करणार असल्याची जाहीर घोषणा केली होती। त्यासाठी त्यांनी आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडून रुपानींच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला। राजगुरू गेल्या 1.5 वर्षापासून या मतदारसंघात तळ ठोकून आहेत। उनको कॉन्फिडेंट था और है तो तीसरी बार पीएम को क्यों बुलाया? सीएम थे तब भी राजकोट में एक ही बार मोदी जी आए थे,
और इस बार ये तीसरी बार आ रहे हैं। ये रूपानी उनके पीछे खड़े रह के मोदी का मुंह दिखा के अभी जीतना चाहते हैं, वहां तक तो नीचे गिर गए। हा मतदार संघ गेल्या 3 दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलाय, मात्र या निवडणुकीत सारी समीकरण बदलली आहेत। या मतदारसंघात पाटीदार मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे विजय मिळण्यासाठी जातीय समीकरण महत्वाची ठरू शकतात। या मतदारसंघात 3 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत, 75,000 मतदार हे पाटीदार समाजाचे आहेत, तर 35,000 मतदार क्षत्रिय आहेत। राजगुरु येत असलेल्या ब्राह्मण मतदारांची संख्या 25,000 आहे, तर 35,000 वाणी आहे। रूपानी येत असलेल्या जैनांची संख्या 10,000 कमी आहे। हार्दिक पटेल फॅक्टर चालला तर पटेलांची नाराजी भाजपला भोवू शकते, मात्र विकासाच्या जोरावर रूपानींचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप नेते करतात। विजयभाई रूपानी जी उसने काम किया है राजकोट के लिए, सौराष्ट्र के लिए, गुजरात के लिए, वो जीतेंगे इधर से। और ये हमारी भाजपा की परंपरागत सीट है। यहाँ से हमारे चिमन भाई शुक्ल हो, अरविंद भाई मणियार हो, बजूभाई वाड़ा हो, नरेंद्र मोदी जी और अब विजय भाई रूपाणी हो, वो पूरी तरह से अच्छी तरह से हम जीते हैं और बार बार लगातार जीतते हैं। इसी बार हम रिकॉर्ड मतों से जीतेंगे, क्योंकि राजकोट की प्रजा के दिल में कमल है, भाजपा है, हमारे नेता है। 1985 से ये कॉन्स्टिट्यूंसी बीजेपी को चुनकर भेजती है, लेकिन इस बार पुराने जितने लीड का रिकॉर्ड होगा वो टूटेगा और भारी लीड से हम जीतेंगे। भाजप विकासाची भाषा करीत असला तरी राजकोट मध्ये अजूनही 24 तास पाणी पुरवठा नाही, त्यामुळे हा मुद्दा चांगलाच जोर धरू लागलाय। या मतदार संघाने आतापर्यंत 2 मुख्यमंत्री दिलेत। 2002 मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर या मतदार संघातून निवडून आले होते, त्यानंतर रूपाणींना ही संधी मिळाली। यावेळी विजय रूपाणींच्या पराभवासाठी काँग्रेस आणि इंद्रनील राजगुरूंनी कंबर कसली आहे, मात्र रूपाणींना आपल्या विजयावर प्रचंड विश्वास असल्यामुळेच आपला मतदारसंघ सोडून ते राज्यभर सभा आणि रॅली घेत आहेत। त्याचवेळी त्यांना आपल्या मतदारसंघात मोदींच्या 2 वेळा सभा घ्याव्या लागल्या। मोदी आणि शहांना रूपाणींच्या विजयावर विश्वास असला तरी मतदार विश्वास दाखवतील का, हा खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, राजकोट। ते गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष लागले ते मोठ्या संख्येने असलेल्या पाटीदार समाजाच्या भूमिकेकडे। पाटीदार आरक्षण संघटनेचे नेते हार्दिक पटेल यांनी थेट निवडणुकीमध्ये भाग घेतलेला नसला तरी त्यांनी भाजप विरोधात जोरदार प्रचार केलाय, आणि या संदर्भात हार्दिक पटेल यांच्याशी आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी साधलेला हा संवाद पाहूया। हार्दिक जी, आप कॅम्पेनिंग कर रहे, रॅलिया कर रहे, सभाएं कर रहे, माहौल कैसा आहे? काफी अच्छा है। गुजरात की जनता ने तय कर रखा है कि अहंकारियों और जो जुठो लोग हैं उनको अब यहाँ से हटाना है, और इसीलिए ये सारी जो ताकत इकट्ठी हो रही है, मतलब जनता की, वो कहीं ना कहीं मुझे कहीं ना विजय की ओर ले जा रहा है। आपको लगता है क्या कि आपने एक संगठन खड़ा किया है आरक्षण के लिए, एक प्रेशर ग्रुप तैयार किया है, लेकिन अगर आप पार्टी लॉन्च करते और उम्मीदवार खड़े करते तो ये ज्यादा फायदेमंद रहता? नहीं नहीं, मेरी उम्र भी नहीं, मुझे राजनीति करनी भी नहीं और मैं राजनीति समझ नहीं पा रहा हूँ। जिस दिन राजनीति समझ जाऊंगा अच्छा करूंगा। आरक्षण का मुद्दा उठाया है, मैं 2-3 जिले में घूमा, सूरत, भरूच, नर्मदा, वहाँ के देहातों में मैं गया, फार्मर से मैंने बातचीत की। एमएसपी का और सीसीआई बंद है, कपास की खरीदी नहीं हो रही है, ये बहुत बड़ा मुद्दा है, आप इसको उठा रहे हैं, इसके बारे में आपकी दिशा क्या है? देखो, मैंने कहा मूंगफली के जो दाम है वो मैं मानता हूँ कम से कम 950 रुपए मिलने चाहिए, और जो कॉटन के जो है कपास उसका तो 1300-1400 रुपए मिलना चाहिए। मैं बार बार ये बात बोल रहा हूँ, आप ये दो चीज दे दो किसान को, वो कभी किसी की बात आपके सामने नहीं रखेगा, वो अपनी ही बात रखेगा। किसान बहुत परेशान है, जमीन जा रही है, जलगांव हो, मराठा, विदर्भ हो, वहां भी किसान आत्महत्या करते, वही परिस्थिति यहाँ पर है, बस वैसे ही सब कुछ चल रहा है। मुझे बताइए कि कांग्रेस के साथ एक फॉर्मूला लेके आई और आपका समाधान हो गया, अगर कल कांग्रेस सत्ता में नहीं आती है तो आपकी अगली दिशा क्या होगी? देखो, वो तो लड़ाई जारी रहेगी, लेकिन कांग्रेस पार्टी ने जो मैनिफेस्टो आज उनके संकल्प पत्र में रखा, मैनिफेस्टो के अंदर जो हमारी मांग थी आरक्षण की, बहुत खुशी मिली कि उन्होंने ये बात तो रखी, अब हम वो लीगली कर सकते हैं इस मुद्दे पर, हम लड़ाई उनके सामने कर सकते हैं। लेकिन गुजरात में 49% से ज्यादा आरक्षण दिया है, तो घटना के कॉन्स्टिट्यूशनल आधार क्या होगा इसको? कहाँ पर ऐसा लिखा है कि नहीं दे सकते, मुझे दिखाई एक जगह, कोई नहीं दिखा हुआ है, आप तो नहीं दिखा पाओगे, क्योंकि यहाँ कहीं लिखा नहीं है। दे सकते हैं, क्योंकि किसी भी राज्य के विकास के लिए सत्ता को अधिकार है कुछ भी करने का। आपका हर सभा रैली में नारा होता है,
जय सरदार जय पाटीदार, उधर मोदी जी भी जय सरदार करते हैं। तो मुझे बताइए कि वो सरदार वल्लभ भाई पटेल को लेके जो कांग्रेस पे आरोपों पे आरोप किए जा रहे हैं, इस पे आपकी क्या राय है कि सरदार वल्लभ भाई पटेल अभी पूरी राजनीति से घिरे हुए हैं? सरदार पटेल जी के नाम पर राजनीति करते हैं लोग, लेकिन सरदार पटेल जी का सम्मान करना चाहिए। सरदार पटेल जी भी व्यक्तिवाद पूजा की विरोधी थे, आज उनकी प्रतिमा से बना रहे, वो दुख की बात। वीडियो जर्नलिस्ट सुमेश भालराव सह विनोद पाटील, जी मीडिया, मोरबी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं विकासाचा नारा लगावला खरा, मात्र हा नारा भाजपसाठीचा नंतर अडचणीचा ठरला, कारण विकास वेडा झाल्याच्या हॅशटॅगनं गुजरात पाठोपाठ देशामध्ये धुमाकूळ घातला। याच वेडा झालेल्या विकासच्या जन्मदात्याशी आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी साधलेला हा संवाद पाहूया। विकास गांडो थयो छे हा गुजरातीतला हॅशटॅग सोशल मीडियावर जबरदस्त प्रसारित झाला आणि एकच देशात खळबळ माजली आणि याच पागल विकासाच्या जन्मदात्याला आम्ही शोधून काढले। कुणी हा पागल विकास जगासमोर आणला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रत्येक तरुण आणि घराघरात जाऊन पोहोचला, अशाच या पागल विकासाच्या जन्मदात्याशी आपण संवाद साधणार आहोत। त्याचं नाव आहे सागर सावलिया। सागर, हमें बताइए, ये जो विकास गांडो थयो छे, ये जो आपने गुजराती में हैशटैग चलाया, आपको ये पागल विकास कैसे मिला, कहाँ मिला और इसको देख के आपको क्या लगा? शायद 2 महीने पहले 23 अगस्त को मुझे फेसबुक पर से 2 फोटो मिली थी, उसमें शायद अमरेली साइड की फोटो थी, उसमें गुजरात एसटी बस जो सरकारी बस होती है उसके टायर चलती बस से निकल गए थे और वो फोटो मैंने फेसबुक पर डाली और साथ में लिखा कि विकास पागल हो चुका है, मतलब जो गुजरात सरकार बात कर रही है 22 सालों से गुजरात में विकास हुआ है और चलती बस से टायर निकल जाए तो विकास मतलब हुआ है, मतलब विकास पागल हो चुका है, चलती बस से टायर निकल जाए वो जैसा तैसा विकास तो नहीं है। तो तब मैंने शायद एक दिन में 200 बार शेयर हो चुकी थी पोस्ट और 2 दिन में सब वायरल हो गया। आपने हैशटैग किया और वो फेसबुक पे डाला, वो ट्विटर फेसबुक पूरे देश में फैल गया। ये इतना पॉपुलर हुआ कि गुजरात की सरकार को, मोदी सरकार को एक नया घोषणा वाक्य लाना पड़ा, हूँ छू गुजरात हूँ छू विकास। मुझे बताइए, गुजरात का विकास हुआ है और उसके साथ आपका भी विकास हुआ है क्या, आपको क्या लगता है? नहीं, गुजरात का विकास कहाँ पर हुआ है, गुजरात का विकास हुआ है नहीं, मोदी साहब जो सिर्फ जाहिर मतलब प्रचार में ही मानते हैं विकास हुआ है। अभी मैंने पुलिस इंस्पेक्टर के एग्जाम दी, उसमें 150 सीटें थी, उसमें 2 लाख लोगों ने फॉर्म भरे। तलाटी की एग्जाम थी, उसमें 2000 सीटों के लिए 15 लाख लोगों ने फॉर्म भरे, मतलब लोगों के पास रोजगार ही नहीं है, तो विकास कहाँ पर हुआ है? मैंने ऐसा सुना है सागर कि तुम मोदी के बड़े फैन रहे हो, तो अचानक ऐसा क्या हुआ, तुमने वो एक इंसिडेंट देखा, एक वाक्य देखा और उसके बाद तुम्हें ये सूझा, लेकिन मोदी जी के तुम फैन से लेके अभी डायरेक्टली टीकाकार बन गए, ऐसा मोदी जी के बारे में क्या? 2 साल पहले जब पाटीदार आंदोलन हुआ था तब जीएमडीसी पर लाठीचार्ज हुआ, उसके बाद शाम को सभी पाटीदार के घर में तोड़फोड़ हुई थी, तब शायद 25 अगस्त तक मेरे मोबाइल में भी नरेंद्र मोदी का वॉलपेपर था, व्हाट्सएप डीपी में भी नरेंद्र मोदी थे, तब उसने जो गुजरात की वजह से वो प्रधानमंत्री बने हैं और उन्होंने इस बार एक वाक्य भी नहीं बोला और अमेरिका में उसने कहा था कि पाटीदार पर जो दमन हुआ है उसकी तपास होगी और आज तक 2 साल में वो तपास हुई नहीं। तो ये जो आंदोलन हुआ उसका तुम पे क्या, निजी तुम्हारे जिंदगी में क्या इम्पैक्ट हुआ? इफेक्ट तो जब हमारे घर में तोड़फोड़ हुई थी तब उसके 2 दिन बाद मैंने सोशल मीडिया पर चालू किया है विरोध भाजपा सरकार का। दिनेश मेवानी, अल्पेश ठाकुर, अपने हार्दिक पटेल, ये सब लोगों को लेके एक बहुत बड़ी आघाड़ी उन्होंने खड़ी कर दी है भाजपा के विरोध में, तुम्हें लगता है कि ये जातीय राजनीति हो रही है? नहीं, जातीय राजनीति कहाँ पर हुई है, पाटीदार हार्दिक पटेल पाटीदार समझ के लड़ रहे हैं, वो युवाओं को रोजगार नहीं मिल रहा, सरकारी नौकरी नहीं मिल रही, सरकारी कॉलेज में एडमिशन नहीं मिल रहा, उसके लिए लड़ रहे हैं। जिग्नेश मेवाणी उनके समाज के लिए लड़ रहे हैं, वो जातीय राजनीति की बात कहा है इसमें? नहीं, गुजरात में तो विकास की राजनीति होती है ऐसे बीजेपी वाले हमेशा बोलते हैं। 22 साल से विकास करके इलेक्शन लड़ रहे थे, इस बार पहली बार ऐसा हुआ है कि वो विकास के नाम पर इलेक्शन नहीं लड़ रहे। मोदी जी अभी कितनी सभा रैलियां की उसमें विकास का नाम ही नहीं ले रहे। या वाक्याचा, म्हणजे पागल झालेल्या विकासाचा 18 डिसेंबरला येणाऱ्या निकालावर काय परिणाम होणार आणि भाजप गुजरातची सत्ता कायम राखणार
की काँग्रेस नवरसंजन आणणार याकडेच देशाच्या जनतेचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, अहमदाबाद. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्वांचं लक्ष लागलंय ते सूरतकडे. सूरत भाजपचा बालेकिल्ला आहे, पण यंदा जीएसटी आणि नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर इथला व्यापारी वर्ग नाराज आहे आणि त्यामुळेच यंदा सूरत कोण राखणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या यशाचा मार्ग सूरतमधून जाणार आहे, कारण गुजरातच्या गडाच्या किल्ल्या सूरतच्या जनतेकडे आहेत. सूरतमध्ये सर्व जातीचे सर्व व्यवसायाचे लोक राहतात, त्यामुळे इथला कौल हा सगळ्या राज्याचा प्रातिनिधिक कौल असतो असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. गेल्या काही वर्षापासून सूरतचा मतदार भाजपच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. जीएसटीच्या मुद्द्यावरूनही व्यापारी वर्ग नाराज असल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे. और ये जो बोल रहे हैं ना, इससे व्यापारी नाराज नहीं है और कुछ होगा नहीं, वोट में कन्वर्ट नहीं होगा, ये तो इनको 18 तारीख को पता चल जाएगा कि वोट में ये जो मजूरा कॉन्स्टिट्यूएंसी है ना, हम लोग आराम से 20 से 25,000 वोटों से जीत रहे. तर भाजप उमेदवारांना मात्र हा आरोप मान्य नाहीये. जीएसटीमुळे होणारा तत्कालीन त्रास सहन करण्याची व्यापाऱ्यांची तयारी असल्याचा त्यांचा दावा आहे. कुछ महिनों के लिए छोटी छोटी तकलीफे उठाना हम सबका फर्ज है और यहाँ के व्यापारी अपने मान के लिए, स्वमान के लिए, ये देश के स्वाभिमान के लिए चुनाव लड़ेंगे, गुजरात की इज्जत के लिए ये चुनाव हम सब साथ में मिलकर लड़ रहे हैं. सूरत जिल्ह्यात विधानसभेच्या 16 जागा आहेत, यापैकी एकट्या शहरात तब्बल 12 मतदारसंघ येतात. गेल्या निवडणुकीत भाजपनं 16 पैकी 15 जागा आणि त्याही मोठ्या फरकानं जिंकल्या होत्या. मात्र यंदाचं चित्र वेगळं असू शकतं, कारण 3 ते 4 मतदारसंघामध्ये पाटीदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत. पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप विरोधात नाराजी आहे, याचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे चोरियासे आणि लिंबायत मतदारसंघामध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केली आहे, याचाही फटका पक्षाला बसू शकतो. या नाराजीला घाबरूनच भाजपनं सूरत शहरातील कामरेजमधील सभा रद्द करून ती शहराबाहेर कडोदरामध्ये आयोजित केल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. नोटबंदी असेल किंवा जीएसटी असेल, याचा इतका मोठा फटका बसला की लोक उदाहरण देताना असं सांगतात की पहिले हमारे घुटने की सर्जरी की और उसके बाद में हमारा हिप बोन भी निकल दिया, कमर का हड्डी भी हटा दिया, आज हम खड़े भी नहीं रह सकते और चल भी नहीं सकते. अशा पद्धतीची भावना जी आहे ते सूरतच्या लोकांमध्ये झाले. म्हणजे पण हा फक्त प्रश्न जीएसटी पुरता मर्यादित नाही आहे, सर्वांगानं निराशा जी आहे ती सूरतच्या लोकांची झालेली आहे. आता ट्रेन नाही तो चैन नाही, हे सुद्धा आंदोलन जे आहे इथे मोठं झालेलं आहे. अर्थातच भाजपला हे मान्य नाहीये. व्यापारी नाराज असले तरी ही नाराजी मतांमध्ये परावर्तित होणार नाही या आशेवर भाजप नेते आहेत. माननीय नरेंद्र मोदींच्या सभेला सूरतकरांनी जो दाखवलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि त्याला दिलेला रिस्पॉन्स यातनं स्पष्ट झाला आणि मला असं वाटतं पुन्हा कॉन्फिडन्स बिल्ड हा भाजपमध्ये तर होताच, तो आता मतदारांमध्ये परिवर्तित झालेला मला वाटला. कधी नव्हे ते यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होणार की काय असं चित्र आहे. त्यामुळे सूरत सारख्या 16 जागा असलेल्या मोठ्या जिल्ह्याचं महत्व अधिकच वाढलंय. सत्ता खेचून आणण्यासाठी सूरतचा गड राखणं दोन्ही पक्षांना गरजेचं आहे. सूरतमध्ये राहुल गांधींच्या सभेला मिळालेला जोरदार प्रतिसाद, नाराजी आणि बंडखोरी यामुळे भाजप त्रस्त आहे. तर या नाराजीचं रूपांतर कितपत मतांमध्ये होईल याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम आहे. मात्र सूरत जो जिंकणार त्याचा गुजरातच्या सत्तेचा मार्ग सुकर होणार एवढं नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, सूरत. गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी विविध युक्त्या लढवल्यात. भाजपनं प्रचारासाठी गुजरातचं सांस्कृतिक नृत्य आणि गाण्याचा आधार घेतलाय. अशाच एका ग्रुप बरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी. आपल्या सोबत काही नृत्य करणारे आहेत, इथल्या गुजरातचा काही सांस्कृतिक ग्रुप आहेत की जे पक्षांसाठी प्रचार करतात. हमें बताइए अभी हम यहां से गए तो आपको देखा और आपका अच्छा नृत्य चल रहा था, अभी पूरे गुजरात में आप घूम रहे हैं या सिर्फ ये सीएम की जो कॉन्स्टिट्यूएंसी है इसमें है? नहीं, अभी तो हम पूरे गुजरात में जहां जहां हमने जो लोग बुलाता है ये सांस्कृतिक कार्यक्रम के लिए सभी जगह पे हम जाते हैं. सिर्फ भाजपा की ही आप रैलियां करते हो या प्रचार करते हो और इधर पार्टियों के भी करते हो? हम सिर्फ भाजपा पे ही करते हैं,
हाँ भाजपा का प्रोग्राम ही करते, कांग्रेस का नहीं करते? नहीं कांग्रेस का नहीं करते। क्यों, वो बुलाते नहीं इसलिए नहीं जाते कि आप करते ही नहीं? नहीं वो बुलाते ही नहीं है, और हमको भाजपा वाले बहुत बुलाते हैं इसलिए हम भाजपा का प्रोग्राम वधार कर रहे हैं। इस नृत्य को क्या कहते हैं? इसको हुड़ा रास बोलते हैं। हाँ जो तरणतर मेड़ा जो है ना वहीं पे प्रख्यात रास है। कि जैसे पार्टी को चाहिए वैसे गाने आप उसमें ढाल देते हो और वैसे ही चलते हैं। मुझे बताइए कि आप अब तक आपने अब कितने साल से कर रहे हो? मेरी साल नौ साल का था तभी से कर रहा हूँ। आप कितने साल से कर रहे हैं और अभी आगे यही करना चाहते हैं? हाँ मैं यही करना चाहता हूँ, उसमें मेरे को बहुत मजा आता है इसमें। आपण पाहिलं की शाळेची मुलं आणि या नृत्यात पारंगत असणारे प्रौढ देखील हे प्रचाराच्या निमित्तानं वेगळ्या ठिकाणी फिरत असतात, मात्र भाजपनं युक्ती लढवून यांचा प्रचारासाठी आता चांगल्या पद्धतीने वापर करून घेतल्याचं दिसतंय। कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे आणि ओखी वादळामुळे प्रचार सभा आणि रॅली यांच्यावर थोडंसं प्रश्नचिन्ह लागलं आहे, त्याच्यामुळे आता अशा पद्धतीचा प्रचार गुजरातमध्ये पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, राजकोट। आणि यानंतर गुजरातचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे।